कर्नाटक विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी 100% बहुमत सिद्ध करणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता त्यांना सोमवारी बहुमत सिद्ध करावं लागेल. दरम्यान रविवारी विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी काँग्रेस जेडीएसच्या 14 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवलंय. यापूर्वी देखील 3 आमदारांना अपात्र ठरवलं असल्यानं आता अपात्र आमदारांची संख्या 17 आणि विधानसभेची एकूण सदस्य संख्या ही 207 झाली आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला 104 आमदारांच्या पाठबळाची आवश्यकता आहे. सध्या भाजपकडे 105 आमदारांचं पाठबळ आहे. या बळावरच येडियुरप्पा उद्या बहुमत सिद्ध करतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राइब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.